बजेटला सादर करताना अभ्यास करताना खूप काही त्रुटी आपल्याला आढळल्या आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा अभ्यास पूर्ण होईल तुम्ही बजेट घेण्यात यावं असं महेशाना आणि पक्ष नेत्यांचं असं म्हणणं होतं. त्याच्यामुळे आज सभा आपण तहकूब करून अजून 2 दिवसांनी आम्ही लगेच आज घेणार होतो. 2-3 दिवसात त्यांचा अभ्यास पूर्ण होईल. जे शहर विकासाच्या दृष्टीने तिथं विरोधाला विरोध आम्ही करणारे नाही आहे, कारण शेवटी शिवसेनेचा जन्म तेवढ्यासाठी झालेला आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. केवळ राजकारण आम्हाला करायचं नाही आहे. समाजकारण म्हणजे समाजाचा जर फायदा होत असेल तर त्या ठिकाणी आरमूट भूमिका शिवसेना घेणार नाही. त्या ठिकाणी निश्चित कोणी जरी सत्तेवर असेल तर तिथं आमची भूमिका शहर विकासाच्या दृष्टिकोनातून मदत करण्याचीच राहणार. बजेट मांडण्यासाठी जी सभा काढली होती त्या सभेमध्ये काही विरोधी पक्ष नेत्याने कोणी गाढव मोर्चा आणण्याचा प्रयत्न केला, कोणी कुलूप लावण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी सर्वप्रथम आमच्या महापौरांचं या ठिकाणी सभागृह नेत्याच्या वतीने मी त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि ज्यांनी कोणी या ठिकाणी जो प्रकार केला त्यांच्यावर महापौरांना विनंती करणार आहे आणि आम्ही आयुक्तांना विनंती करणार आहे त्यांच्यावर या ठिकाणी कारवाई व्हावी आणि या ठिकाणी महापौरांचे जे अधिकार असेल ते या ठिकाणी वापरावं असं या ठिकाणी सांगतो.